अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या 5 दिवसांच्या जिल्हा कृषी महोत्सवाचा अक्षरशः बोजवार उडाला. शेतकऱ्यांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवली. विदर्भामधलं वाढतं ऊन आणि खरीपासाठीच्या शेतीकामात शेतकरी व्यस्त असल्यानं हा कृषी महोत्सव ओस पडलाय. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सवाच्या आयोजनाचा सपाटा लावण्यात आलाय. मात्र नियोजनाअभावी हा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी महोत्सवातील हे दृश्य. इथं शेतकरी, महिला बचत गट आणि शेतकरी कंपन्या यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स थाटले आहेत. विविध शेतीमाल आणि वस्तू त्यांनी विक्रीसाठी आणले आहेत. मात्र ग्राहकाविना हे स्टॉल ओस पडले. अशीच अवस्था शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या शेती तज्ज्ञांची झाली. विविध पिकांच्या लागवडीसंदर्भात शेती तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जात आहे, मात्र ते ऐकण्यासाठी आहेत केवळ रिकाम्या खुर्च्या. वाशिम जिल्ह्यातून शेतमाल विक्रीच्या आशेनं आलेल्या दिलीप फुके यांची तर घोर निराशा झालीय. वाढतं ऊन आणि सुविधांची वानवा असल्यामुळे शेतकरी हैराण झालेत. जेवढा माल आम्ही या ठिकाणी आला, इथं 12 ते 13 क्विंटल आम्ही तांदूळ घेऊन आलोत, काही तूरडाळी आणल्यात, काही मुगाच्या डाळी आहेत, सोळा आहेत, अनेक प्रकारचे धान्य जे सेंद्रिय धान्य आहेत या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेत. परंतु या जाहिरातीच्या आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून कुठला तरी हा यांचा नियोजन चुकलं, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी फार मोठा घाटा किंवा नुकसान सहन करणं आमच्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. कृषी विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याची घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी केली होती. त्यामुळेच राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या कृषी महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे. वाढत्या उन्हामुळे लोक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. तसंच खरीपासाठी शेतीची मशागत करण्यात शेतकरी गुंतलेला असल्यामुळे या महोत्सवाला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. कसं गर्दी कमी आहे शेतकऱ्यांची, कसं ऊन आहे त्यामुळे इथं पब्लिक कमी आहे आणि मुलांच्या परीक्षा पण चालू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या कृषी महोत्सवासाठी प्रत्येकी जवळपास 20 लाख रुपये खर्च होणार आहेत. राज्यभरात या महोत्सवांवर अंदाजे 7 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी या आयोजनाकडे पाठ फिरवल्यामुळे हा सगळा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. आपण बघत आहोत हवामान खात्याने सुद्धा उष्माचा वाढता आलेखाचा दिलेला आहे आणि थोडं उन्हामुळे दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांचा प्रतिसाद थोडा अल्प कमी मिळतो आहे. कृषी महोत्सवाचं आयोजन करताना नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाकडे पाठ फिरवली असून हा महोत्सव म्हणजे केवळ फार्स ठरलाय. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारच्या महोत्सवांचं आयोजन करताना कृषी विभागानं शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन करण्याची आवश्यकता आहे. जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.